हाय फ्रेंड्स, फ्यूजन फूड भाजीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला साधी सोपी रेसिपी खिचडी करून दाखवणार आहे. आलू खिचडी कशी करायची आहे ते आपण पाहूया. मी दोन वाटी तांदूळ घेतलेली आहे, अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे. मी दोन आलू साल काढून घेतलेले आहे, एक कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि शेंगदाणे. चला तर आपण कसं करायचं आहे ते पाहूया. ते कुकर ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं, एक चमचा शहाजिरा, दोन तीन तेजपत्ता हे आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये. त्यानंतर आपल्याला कांदे टाकायचे आहेत. कांदे थोडा वेळ परतून झाले की आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे. मी एक मिरची कट करून घेतली आहे, ते पण टाकत आहे. ते थोडंसं परतून झालं की मग आपल्याला आलू टाकायचे आहे. आलू देखील आपले परतून झालेले आहेत. आता त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. एक चमचा हळद टाकलेली आहे. त्यामध्ये हळद ते लाल तिखट टाकायचं आहे, दीड चमचा. गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला. हे पॉकेटचा गरम मसाला आहे, ते एक चमचा टाकलेला आहे. आणि घरी केलेला देखील आपल्याला हाफ टेबल स्पून टाकायचा आहे. थोडासा जिरा पावडर टाकायचा आहे. आपल्याला मीठ लागेल. जवळपास वाटीला आपल्या पाऊण वाटी लागतो. दोन चमचे मीठ टाकलेलं आहे. शहाजिरा, दालचिनी आणि तेजपत्ता याची मी पावडर हाफ टी पीस स्पून टाकत आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर आता हे तांदूळ मी धुवून घेतलेले आहे. आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहेत. फक्त अगोदर तांदूळ टाकून घ्यायचे. तांदूळ परतल्यानंतर आपल्याला मग पाणी टाकायचं आहे. एका वाटीला आपल्याला अडीच वाटीच्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे. आता आपल्याला दोन ते तीन शिट्टे दिले की मग आपली होऊन जाईल. झाकण लावून घ्यायचं आहे. आता ही पहा, आपली खिचडी तयार झालेली आहे. एकदम साधी सुधी आणि हेल्दी खिचडी तयार झालेली आहे आपली. हे पहा, आता आपण सर्विंग डिशमध्ये आपण खिचडी चटणी आणि वरून थोडंसं तूप आपण हे पहा, आपली अप्रतिम अशी मस्त खिचडी तयार झालेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.